त्यांनी एक स्वप्न पाहिलं. त्याची स्वप्नपूर्तीही झाली, पण त्याच भव्य दिव्य वास्तूत जीवन संपवलं. नितीन देसाईंच्या आत्महत्येची बातमी अनेकांना चटका लावून जाणारी आहे. मनोरंजन, राजकारण अशा अनेक क्षेत्रात कलादिग्दर्शनातील कमालीचं काम करणारे नितीन देसाई यांनी कर्जतच्या एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. कलादिग्दर्शन, प्रॉडक्शन डिझायनर, निर्माता, अभिनेता, दिग्दर्शक असा त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास आहे. अनेक लोकप्रिय चित्रपट, मालिका, नाटक, राजकीय कार्यक्रम, गणेशोत्सव देखावे या सगळ्यातच त्यांचं महत्वाचं योगदान राहिलंय. नितीन देसाई यांनी अभिनेता म्हणूनही काम केलंय. हम सब एक है, दौड, हॅलो जय हिंद, बालगंधर्व यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्यात. कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी खरी ओळख निर्माण केली. 1987 तमस या मालिकेसाठीही त्यांनी असिस्टंट कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं. असं म्हटलं जातं की जवळपास 13 दिवस 13 रात्र त्यांनी या सेटवर काम केलं आणि तिथेच मुक्काम ठोकला. त्यांनी त्यांचा संपूर्ण वेळ या सेटवर समर्पित केला होता. काही मिनिटं अंघोळीसाठी गेली तरी तो वेळ वाया जाईल अशी त्यांची धारणा होती. तर चाणक्य या मालिकेच्या 26व्या भागापासून त्यांनी स्वतंत्र कामाला सुरुवात केली. नितीन देसाई यांनी असंख्य हिंदी मराठी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक, प्रोडक्शन डिझायनर म्हणून काम केलंय. त्यापैकी 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातून त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून लक्ष वेधलं. त्यानंतर लगान, देवदास, हम दिल दे चुके सनम, मुन्ना भाई MBBS, जोधा अकबर, प्रेम रतन धनपायो, पानीपत यासारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी काम केलं. संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा यांसारख्या अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधील यशात नितीन देसाई यांचा महत्वाचा वाटा आहे. या दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये भव्य दिव्य आकर्षक सेट, अनोखं कला दिग्दर्शन करण्यात नितीन देसाई पटाईत होते. म्हणूनच बहुधा कला दिग्दर्शनाची धुरा त्यांच्याकडेच दिली जायची. हम दिल दे चुके सनम, देवदास यासारख्या चित्रपटांच्या सुंदर फ्रेम्स या नितीन देसाईंच्याच सेटने सजलेल्या दिसायच्या. देवदास चित्रपटासाठी भव्य दिव्य सेट उभारण्याचं ठरलं होतं, मात्र नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी यांना एक अट घातली होती की बनवलेला संपूर्ण सेट चित्रपटात वापरण्यात यावा. कारण याआधी हम दिल दे चुके सनम या चित्रपटात पूर्ण सेट वापरण्यात आला नव्हता. एवढंच काय तर नितीन देसाई यांनी उभारलेला सेट पाहून चंद्रमुखीच्या भूमिकेतील माधुरी दीक्षितही अवाक झाली होती. प्रेम रतन धनपायो या चित्रपटाच्या सेट उभारणीसाठी नितीन देसाई तब्बल 90 दिवस सेटवरच राहिले होते. या चित्रपटासाठी त्यांनी 1 कोटी काचांचा शीश महल उभारला होता. नितीन देसाई यांच्या याच कलागुणांसाठी त्यांना अनेकदा मोठ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. 20 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना तब्बल 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. 1999 आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. तर हरिश्चंद्राची फॅक्टरी या मराठी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनातला महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड मिळालाय. आर्थिक अडचणीतून नितीन देसाई यांनी असं टोकाचं निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यांनी उभारलेले सेट विविध चित्रपटांमधून आणि त्यांच्या कामातून ते कायम स्मरणात राहतील. लेट्स अप मराठी, मुंबई.